कसाई गल्ली खड्डा व कामत गल्ली कोपरा येथील गटारीत गेल्या 3 दिवसांपासून पसरलेल्या दुर्गंधीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नेमका गटारीत कशाचा दुर्गंध पसरला होता हेच कोणा समजेनासे झाले होते. शेवटी येथील नागरिकांनी महानगरपालिका सफाई कामगारांना पाचारण केले असता गटारीत मृत अवस्थेत गायीचे पिल्लू असल्याचे उघडकीस आल्याने सर्वांची खात्री पडली व तर्कवितर्क विचारांना पूर्णविराम मिळाला. मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने मृत गायीच्या पिल्लास गाडीच्या सहाय्याने ओढून बाहेर काढले. वरचेवर या ठिकाणी कसाई गल्लीच्या कत्तलखान्यावरून येणाऱ्या या गटारीत गायींच्या विविध अवयव व टाकाऊ पदार्थ येत असल्याने येथे नेहमीच दुर्गंधी पसरत असते अशी माहिती संजय तुकडी यांनी सिटी न्यूज शी बोलताना दिली. आता हे रेडको जे मरून पडलंय हे आताही आठवड्याची 5वी कसाई आहे आणि कत्तलखाना जे चालवलं आहे कसाईमध्ये ते 1984 कॉर्पोरेशन ठराव मंजूर आहे इथलं बंद करून आठवड्याकडे चालू करा म्हणून तर याची निवेदन देऊ शकतो की नाही याची अंमलबजावणी कॉर्पोरेशन केलेली नाही ती का केली त्याच्यामुळे इथे रोग रोज प्रसार झालेला आहे. त्यांच्या रोज 24 तास इथे पाणी लाल रक्त येते आणि जनावरांची आंधळी सगळे भय इथे त्यावेळी कुजून पडतात आणि ते आजूबाजूला सर किडे घरात घुसू शकतात त्याच्यामुळे रोग झाले. ही बातमी गल्लीत पसरल्याने नेमके काय घडले हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुर्गंधी इतकी पसरली होती की बघ्यांनी सुद्धा नाकावर हात ठेवला असल्याचे दिसत होते. ही समस्या नेहमीचीच आहे आणि इकडे मनपा कोणतीच खबरदारी घेत नसल्याचे येथील महिलांनी आरोप केला. कालपासून 3 दिवस लाज वास येते तर दुपारचं थांबायला होईना का काय नाही ते गायीचं पिल्लू मोडून तिथे फुगून बसते वास आला तर पण लक्ष देणार आणि आज ही तिसरी केस आहे इथं कुत्र मरते हे मरते आणि कॉर्पोरेशनवाल्यांना कंप्लेंट दिलं तर कुठं कंप्लेंट देतात त्या म्हणाले त्यांनी त्यामुळे घाणीच्या वाशेमुळे मुलं पण आजारी पडाले सगळी पण येऊन एवन की इथं दुकानं पण चालेना झाली ती त्या वाशेमुळे आणि आमचं समोरच किचन आहे म्हणजे त्यामुळे किचनमध्ये पण इतका वास उठला की स्वयंपाक करायला पण थांबायला होईना म्हणा. बेळगाव स्मार्ट सिटी होण्याच्या वाटचालीवर असताना शहराच्या मध्यभागीच भर वस्तीतच अशा प्रकारची घटना घडून दुर्गंधी पसरल्यास रोगराई पसरण्याची भीती नागरिकात निर्माण होत आहे.